तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्नराजू परस्परांशी निष्पक्षपाती शुद्ध आणि आनंदाचा संवाद म्हणजेच हा विघ्नराज असं ज्ञानोबा माऊलींनी आहे असाच निखळ आनंदाचा संवाद आज आपण आपल्या संगीतातून आम्हा सर्व रसिकांशी साधला आहे असं म्हटलं तर तो गणनायक ज्याचं आगमन आता होतंय तो निश्चितच प्रसन्न झाला असं आम्ही मानतो कठोर साधना करून कठोर साधना करून संन्यस्त होणं आणि मग गुरुच्या प्रेरणेनं पुन्हा साधनेसाठी संसारात आलेल्या माणसापोटीच निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई अशी गोमटी जन्माला येतात आपल्या प्रदीर्घ गानसन्यासानंतर झालेल्या पुनरागमनातून अशाच विभूतींचं दर्शन आपल्या संगीतातून आम्हाला होवं एवढीच नादब्रह्मचरणी प्रार्थना करतो शास्त्रीय गायनाचा जो खंड होता तो इथे संपला आहे आणि यापुढे एक पंधरा वीस मिनटं फक्त ताईंशी हितगुच साधण्यासाठी <coughs> तत्पूर्वी आपले दोन्ही साथीदार संगतकार यांचा सत्कार करूयात मी श्री केदार देशमुख यांना विनंती करतो की तबल्याची साथ ज्यांनी केली ते श्री कार्तिक स्वामी यांचा त्यांनी विद्यालयाच्या वतीनं सत्कार करावा संवादींची साथ श्री लीलाधर चक्रदेव मी श्री मंगेश बोरगावकर यांना विनंती करतो की त्यांनी लीलाधरचा सत्कार करावा ऑल द बेस्ट बरेचसे साधक गाणं शिकणारी लोक इथे उपस्थित आहेत गुरु म्हणून किशोरीताईंसारख्या व्यक्तीचं सानिध्य लाभलेल्या विद्याताई त्यांचे काही अनुभव आपण आपल्या हितासाठी जाणून जाणून घेण्यासाठी हा सगळा प्रपंच करतोय सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला आणि स्वतःला गातं केलं पुन्हा सुरुवात करतो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला लाभलेले इतके उत्तम गुरु श्री पिंपळकरे बुवा आणि वीणाताई यांचा सहवास कसा होता याबद्दल थोडं सांगू एकतर हे जे मी बोलणार आहे ते सगळं वैयक्तिक माझ्या पुरतंच मी बोलणारे सगळ्यांना पटेल किंवा नाही पटेल माहिती नाही पण माझे जे अनुभव आहेत तेवढेच मी शेअर करते पिंपळकरे सणांकडे मी वयाच्या खूप लहान वयापासून जायला लागले आणि सरांनी अतिशय सगळ्याच आमच्या विद्यार्थ्यांची फार सुंदर तालसुराची तयारी करून घेतली आणि ही अशी मशीन्स वगैरे काही नव्हतं तर त्यामुळे हातावर ताल देऊन त्यांनी आमच्याकडनं ता त्यांच्या शिष्या एक विद्या ताई गोखले इथे आहेत आलेल्या तर हाताने मांडीवर ताल देऊन त्यांनी आमच्याकडून ताना तयार करून घेतल्या आणि मी जेव्हा त्यांच्याकडे शिकायला गेले तेव्हा जवळजवळ ते, ते सत्तरीच्या आसपास होते आणि त्या वयाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे इतके कष्ट घेणं खरंच अवघड होतं प्रत्येक विद्यार्थी गातोय की नाही त्या बंदीशी त्याला येत आहेत की नाही हे सगळे कष्ट सरांनी घेतले आणि त्याच्यामुळे मी जेव्हा विणाताईंकडे किंवा ताईंच्याकडे गेले किशोरी ताई तेव्हा ऑलरेडी माझ्या ताना वगैरे तयार होत्या प्रश्न होता तो सुराजच्या लगावाचा किंवा त्यांच्या स्टाईलचा तर त्या मग मी विणाताईंच्याकडे मी जेव्हा एम एला ॲडमिशन घेतली तेव्हा विणाताईंनी मला सांगितलं की तू माझ्याकडे यायला लागता शिकायला ते विणाताईंच्याकडे सुद्धा रियाज कसा करावा साधना अनेक अडचणी आल्या तरी कशी सातत्याने चालू ठेवावी आपण हे मी विणाताईंच्याकडनं शिकले कारण त्यांनाही संसारिक अडचणी होत्या त्याही जॉईंट फॅमिलीत होत्या तर त्यांना वेळ मिळायचा नाही रियाजाला घरी तर त्यावेळेला त्या, त्या, त्या आमचं अकरा ते चार कॉलेज एस एन डी टीतलं झालं की चार त्या चार ते सहा त्या प्रॅक्टिस करायच्या तेव्हा मी त्यांच्यासमोर अगदी एखाद्या भक्तासारखी बसून राहायची असं त्यांनी मला डायरेक्टली वन टू वन शिकवलं नाही पण त्यांचं ऐकून ऐकून त्यांच्या सगळ्या बंदीशी मला पाठ झाल्या तर गाण्यासाठी कष्ट कसे करायचे आहे त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वीणाताई आणि आमचे पिंपळ सर आहेतच कारण त्यांनी मुळात मला सूर आणि ताल शिकवलं नसतं तर हे पुढचं गाठणं कठीण गोष्ट होती त्याच्यामुळे ते त्यांच्याबद्दलचे अनुभव वीणाताईंचं गाणं म्हणजे इतकं म्हणतो आपण शक्तीप्रधान गाणं आणि त्यानंतर अगदी भावविश्वाकडे वळायचं किशोरी ताईंच्या गाण्याकडे तर ताईंची भेट कशी झाली आणि काय बदल घडला आयुष्यात ताई ह्याचं श्रेय आपण थोडे मागे जाऊया मी माझ्या वडिलांना दिन कारण आपल्याला लहान वयात एवढी समज नसते माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं होतं की लक्ष्मी क्रीडा मंदिरात पुण्यात तीन गायिकांचा कार्यक्रम झाला होता शेवटच्या ताई बसल्या होत्या आणि ते म्हणाले विद्या त्यांचा पहिला असा लागल्यावर सगळी गाणी पुसून गेली पहिली तर तेव्हापासनं माझ्या डोक्यात एकच होतं की नाही गाणं म्हणजे किशोरीताई गाणं म्हणजे किशोरीताई पण पोचायचं काहीच नव्हतं मी पुण्यात राहणारी त्या तिकडे एवढ्या मोठ्या गायिका मग माझं लग्न झालं मुंबईत आशुतोष भागवतांशी तेव्हा आम्ही जयपूर घराणा संमेलन पार्ल्यामध्ये होतं तिथे गेलो होतो तर मग तेव्हा मी विचार केला की जाऊन ताईना विचारूया फार तर फार काय नाही म्हणतील एवढ्या मोठ्या गायिकेकडून नाही ऐकायला काय हरकत आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना अशाच त्या ऑडियन्समध्ये बसल्या होत्या आणि त्यांना जाऊन सरळ विचारलं म्हटलं ताई मला शिकायची इच्छा आहे माझ्या फीज खूप हाय आहेत म्हणाल्या म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर म्हणे उद्या ये मग मला गाऊन दाखवू मग मी त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी गेले टेन्शन घेऊन गेले अहिरभैरवचा एक आडलाईचा बलवंतराय भट्टांचा मी तराणा म्हटला जो वीणाताईंनी शिकवला होता तर मला म्हणाले की तू माझ्याकडे कशासाठी आली आहेस काय तुला आहे म्हणून आलीस म्हणलं मला तुमचे भाव खूप आवडतात गाण्यातले मग ज्याच्यामध्ये भाव नाही तो तरणा तू का गायलीस माझ्यासमोर हे इतकं त्यांनी इंटलेक्ट की आय वॉज लाईक स्पीचलेस आय हॅड नो आन्सर टू टेल हर तर हे म्हणजे पहिली त्यांची चुणूक मला तिथेच पहिली मिळाली होती पण ऑफकोर्स त्यांनी माझा स्वीकार केला ताबडतोब आणि ये म्हणाल्या गायला सुरुवात कर तर ही त्यांची कृपा किशोरीताईंचा विषय निघाला मी रघुदादा नंदिनी ताई सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघतो त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले असतील ताईंसोबतचे <laughs> <laughs> सगळ्यांच्या अनुभवाचं विश्व इतकं मोठं आहे की प्रत्येकाची तू मुलाखत घेतलीस तरी चार आठ दिवस चालेल <laughs> <laughs> कारण सूर्याच्या जवळ जवळ जितका, जितका प्रकाश तितका दहा <laughs> मिळणार <में> <laughs> किशोरताई म्हणजे असंच व्यक्तिमत्व होतं ताईंची शिकवण्याची पद्धत आणि आवाज लावण्याची पद्धत आज तुम्ही सहा लावल्यानंतर आम्हाला जे ताईंची लगेच आठवण होते uh, actually, पेक्षा खुण पेक्षा खुण तर अशी काय तालीम ताईंनी प्रकारे आवाजाची तालीम करून घेतली ॲक्च्युली ताईंची शिकवण्याची पद्धत म्हणजे सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे कारण त्या एकतर खूप बिझी होत्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच मला सांगित होतं की मी एक फ्रेश तुला चार चार आठ आठ वेळ सांगणार नाही कारण मला माझं गाणं स्टेल करायचं नाही स्टेल म्हणजे शिळं करायचं नाही तर तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्या तर त्याच्यामुळे त्या रियाजाला बसायच्या आम्ही हे सगळे शिष्य त्यांच्यासमोर बसायचो आणि आम्हाला ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे ज्याप्रमाणे घेता आलं ते आम्ही घेतला पण माझा पहिलाच अनुभव जबरदस्त होता की पहिल्या दिवशी त्यांनी बसंती केदार घेतला आणि दुसऱ्या दिवशी बसंत बहार घेतला त्याच्यामुळे मला एकदम म्हणजे बापरे हे काय पण त्यांना ते कुठेतरी गायचं असणार मग त्याच्यामुळे त्यांनी पण मग आपल्याला ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्टमेंट करायला पाहिजे कारण त्यांचं बरोबर आहे त्यांचं करिअर होतं त्यांना पुढे त्यांचे कार्यक्रम होते त्या एकेका विद्यार्थ्याच्यावर कष्ट घ्यायला त्यांना वेळ नव्हता पण त्यांचं ऐकून 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 सारखं मग घरी जाऊन रियाज कारण आम्हाला पाठीमागे पण गायला लागायचं सगळ्यांना त्याच्यामुळे आवाजाची तयारी त्यांच्या गळ्याप्रमाणे आपला आवाज गेला पाहिजे हे मेन होतं कारण त्या प्रत्येक क्षणी कधी कधी त्या रागही आहेत त्याला बदलायच्या आम्ही घरी घरामध्ये भूपची प्रॅक्टिस केली आहे त्या अचानक म्हणायच्या मी यमन गौ काग ग अफकोर्स त्या मेन कलाकार होत्या मग त्यावेळेला आपलं मन तयार करणं त्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांच्या पाठी गाणं ही सोपं गोष्टी नव्हती पण त्या नवनव्या शालिनी त्यांची कला होती आजचं गाणं उद्याला नव्हतं लाखो करोडो तुकडे आमच्या म्हणजे मी तर सगळ्यांना सांगते की सगळ्यात श्रीमंत आम्ही आहोत ताईंचे शिष्य कारण आमचा गुरु श्रीमंत आहे खूप इतके त्यांनी लाखो करोडो म्हणजे आम्ही तुकडे प्रत्येक रागाचं वेगवेगळं दर्शन बघितलं आहे तर त्याच्यापुढे कशाचीच तोड नाही त्यांचे खरंच अनंत उपकार आहेत आमच्यावर वा तुम्ही जसं म्हणालात की ताईंची सौंदर्यदृष्टी ताईंसोबत राहणं असं म्हणतात की गुरु जेव्हा शिकवतो तेव्हा तो, तो आपल्या लेव्हलला ले येऊन शिकवतो आणि जेव्हा स्वतः गायला त्या आमच्या लेव्हलला येणं शक्यच नव्हतं कारण त्यांना खाली उतरायला लागलं असतं ना आम्ही वर जाणं गरजेचं होतं But त्या कशा खाली येतील जेव्हा म्हणजे ड्यू रिस्पेक्ट टू क्लास टीचर्स का त्यांचं काय असतं त्यांचा तोच व्यवसाय असतो त्याच्यामुळे प्रत्येक शिष्याला तयार करून घेणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं पण इथे या ऑलरेडी परफॉर्मिंग आर्टिस्ट होत्या खूप मोठ्या जगातल्या सर्वश्रेष्ठ गायकांपैकी एक होत्या तर त्यांनी आमच्या लेव्हलला येणं अपेक्षाच नव्हती इनफॅक्ट माझा तर सूर एकदम खाली ढाला होता तर तो ढाला सूर त्या कशा माझ्यासाठी खालच्या सुरात गातील तर मलाच माझा सूर उंचवण्याची गरज होती तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला मोठ्या गायकाकडे करायला लागताना करायलाच लागतात तरच त्यांचं थोडंफार आपल्याला येतं म्हणजे असं म्हणू शकतो की शिक्षक शिकवतो आणि गुरुकडनं शिकावं लागतं आपल्यालाच वा, <laughs> तर वाईस काहीसा अनुभव तुम्हाला सगळ्यांनाच किशोरी आला आलाय एक शिष्याचा धर्म कसा असावा हे मुद्दा म्हणून मी हा प्रश्न विचारतोय कारण मी स्वतः शिकतोय सगळेच लोक आपापल्या चांगल्या चांगल्या गुरूंकडे शिकत आहेत तर मला वाटतं किशोरीताईंकडे ज्यांनी तालीम घेतली आहे ते खूप उत्तम सांगू शकतात की शिष्यानं कसं असायला हवं गुरुपाशी किती शरणागती असायला हवी तर मी ताईंच्याकडे टिकले ती केवळ आणि केवळ माझ्या यजमानांमुळे हंड्रेड नाही फाईव्ह हंड्रेड पर्सेंट मी श्रेय माझ्या मिस्टरांना देते आशुतोष भागवतांना कारण एकतर वीणाताईंची गायकी आणि ताईंच्या गायकीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता तर ता त्याच्यामुळे ते सुरांचा लगाव आपल्या गळ्यावर चढवणं ही फार कठीण गोष्ट होती मी जसं ताईंना हे उदाहरण सांगितलं आहे की त्यावेळेला मला ताईंनी एकदा केदारचे एक दहा केदार मिनटं मला रेकॉर्ड करून दिलं आणि त्या म्हणल्या हे मला तू तु तुकडे उद्याला म्हणून दाखव तर मी ते रेकॉर्ड करून घेतलं रात्री अडीच तीन वाजेपर्यंत मी ते सगळे तुकडे लिहून काढले आणि मग ते पाठ केले लाईक अ होमवर्क की आपल्याला उद्याला जाऊन म्हणायचं आहे तर तिथे मी गेले म्हणे झाले का तुझे करून झाले म्हटलं हो ताई तेव्हा मी अगदी नुकती एम ए झालेली होती त्यांच्या त्याच्यामुळे ते नोटेशन वगैरे हे सगळ्या प्रकारमध्ये मी होतेच तर म्हणे मग म्हणून दाखव मला तर मग मी त्यांना म्हणून दाखवायला लागले त्या आल्या तिथे त्यांनी माझ्या हातातली वही घेतली पूर्ण काठ मारली पहिली <laughs> तर मला कळे ना मी म्हटलं की हे सगळं नोटेशन तर बरोबर आहे आपलं काय झालं आहे मला कळे ना त्यांनी सांगितलं नाही काय चुकलं आहे मग नंतर मी विचार केला आ हा केदार आहे तर तेव्हा हे जो त्यांचा सुर लगाव आ हा पण तेच आहे नोटेशन तेच आहे पण शेवटी सुरांचा लगाव आ हा कसा जातो आहे हा आस कशी घेतो आहे आ ही जी त्यांची फरक होता हा आमच्या बाहेरच्या गाण्यामध्ये आणि त्यांच्या गाण्यात हा आपल्या गळ्यावर चढवणं फार कठीण काम होतं तर माझ्या मिस्टरांनी मला प्रचंड धीर दिला म्हणजे मी कित्येक वेळा त्यांना म्हणायचे की जाऊ दे त्यांचं नाव आशुतोष भागवत आम्ही त्यांना आशू आशू म्हणते मी फार मला फॉर्मल नाही बोलायचं तर मग मी म्हणायचे की आशू हे माझ्यातलं नाही तर ते म्हणायचं की नाही तुला येईल विचार कर काय होते काय होते रोज अक्षरशः माझा डिस्कोर्स घ्यायचा तो म्हणजे की आज काय झालं नाही म्हटलं असं झालं रे पण मला हे येतच नाही आहे फार कठीण आहे फार कठीण आहे नाही येईल विचार कर रियाज कर असं करून करून त्यांच्या वाणी तुझा अहंकार चपलेबरोबर दरवाजाच्या बाहेर काढून ठेव हे शिष्याने पहिलं सगळ्या गुरूंच्या बाबतीत करावं कारण काय आहे की त्यांना आपली गरज नसते आपल्याला त्यांची गरज असते अगदी, अगदी खरं त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की त्या जे म्हणतील त्यांच्याबरोबर तू सुसंवाद ठेवलास हार्मोनी ठेवलीस नात्यात तरच तुला त्यांचं गाणं येईल आणि तेव्हा फार सुंदर एक वाक्य त्यांनी मला सांगितलं होतं की मला असं वाटायचं की हां बा म्हणजे आता नंदिनी इथे आहेत बेडेकर रघू वगैरे तर हे सगळे त्यांच्याकडे राहायचे किंवा कि खूप वेळ घालवायचे मला वाटायचं माझं लग्न झालेलं आहे आता एवढा वेळ मला घालवता येणार नाही तरी मी खूप घालवला म्हणजे त्या बोलवायच्याच मला राहायला पण तेव्हा ते म्हणायचे की विद्या आता लग्न झालं आहे ह्याच्यामध्ये बदल होणार नाही पण तुझा आणि ताईंचा सहवास तू इथून दाखव तुझ्या गळ्यातनं लोकांना कळू दे तुझा आणि ताईंचा सहवास किती, है है किती आहे तू त्यांच्याबरोबर आहेस का तू त्यांच्याबरोबर प्रत्येक बाहेरगावी जाते आहेस का तू विमानात बसती आहेस का ह्याच्यापेक्षासुद्धा इथे तुझं किती त्यांचं आहे साहचर्य हे इथे दिसू दे ते, ते वाक्य मी त्यांचं खूप लक्षात ठेवलं आणि त्यांच्यामुळेच मी त्यांच्याकडे टिकले इतकी वर्ष या आहे एक दत्तावधूत एक कथा मी अशी वाचली होती की वाळवंटातून कोणीतरी अवधूत चालत असतात आणि त्यांच्या मागे त्यांच्या पायाचे ठसे पडत असतात तर ते अवधूत सारखे ते ठसे पुसत असतात कोणीतरी माणसाने त्यांना येऊन विचारलं की अहो तुम्ही माग पायाचे ठसे पुसताय का तर ते म्हणाले मागून ना माझं शिष्य येतो आहे वा तर पण म्हण शिष्य येतो मग तो wow. तुमच्याच वाटेवर चालला आहे ना खरं तर मग पुसताय का हो म्हणे जर मी ठसे ठेवले ना तर तो, तो माझ्या वाटेवर चालू शकेल पण माझ्या पुढे जाऊ शकणार नाही <laughs> मला असं वाटतं अशा कुठल्या तरी आध्यात्मिक गुरूची सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला गरज असते कला सांभाळताना किशोरीताई म्हटलं की कि पहिलं नाव डोळ्यापुढे येतात ते श्री राघवेंद्र स्वामी आणि मला वाटतं की कि किशोरीताईंच्या सगळ्या शिष्यांचं कनेक्शन कुठेतरी स्वामीजींशी तितकंच प्रेमाचं आहे तर तुम्ही ताई आणि श्री राघवेंद्र हे जे त्रिकूट नंतर तयार झालं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल यासाठी की तरुण बरेच गायक इथे आहेत तर ह्या सगळ्या प्रवासात गुरुकडे शिकण्यासाठी आध्यात्मिक पाठबळ आणि या संस्काराची गरज काय असते ही यातून लोकांपर्यंत जाईल आध्यात्मिक पाठबळ म्हणजे मला वाटतं की आध्यात्मिकतेमुळे सात्विकता तुमच्या गाण्यात येते जे एक सात्विकता शरणभाव जो पाहिजे गाण्यामध्ये सुरांना जाण्याची जी शरणगती शरणागती पाहिजे ही अफकोर्स आम्ही ताईंच्याकडनं शिकलो पण अध्यात्म केल्यामुळे आपल्याला आपलं जे बाहेरचे ईश्वर सद्गुरू संत किती मोठे आहेत आणि त्यांच्यासमोर आपण काही नाही हे एकदा आपल्याला कळलं की त्या प्रकारे ती आध्यात्मिकते आपल्याला गाण्यामध्ये उपयोगी पडते ताईंचा आणि मा राघवेंद्र स्वामीजींचा आणि माझा खूप उशिरा संबंध आला कारण मी पुण्यात राहत होते महाराष्ट्रीयन संत आपण जनरली फॉलो करतो पण विठ्ठलराव नखाते म्हणून आमच्या दोघींचेही गुरु होते त्या नखाते काकांच्यामुळे मी राघवेंद्र स्वामीजींकडे खूप ओढले गेले आणि मला म्हणजे दिस इज अ व्हेरी पर्सनल थिंग पण राघवेंद्र स्वामीजींचे अनुभव खूप आले आणि त्यांनी मला दृष्टांत दिला मी ताईंकडे असताना आणि नेमका योग असा आला की दोन तीनदा ताई मला मंत्रालयाला घेऊन गेल्या त्यांचा हैदराबादला प्रोग्राम होता त्यामुळे चल आपण स्वामीजींचं पण दर्शन घेऊया तेव्हा मी तिथे गेले तेव्हा ते मला खूप चार्ज प्लेस वाटली तेव्हा मंत्रालय मं अगदी साधं होतं अगदी छोटा पत्रा आणि स्वामीजींचं वृंदावन आता ते खूप छान झालं आहे तर असा आमचा संबंध आला आणि विठ्ठलराव नखाते हे आमच्या दोघीमधला राघवेंद्र स्वामीजींच्याबद्दलचा दुवा होता कारण नखातेकांनी ते राघवेंद्र स्वामीजींचं अनुग्रहीत असल्यामुळे त्यांनी मला साधना दिली ती स्वामीजींचीच दिली बरोबर आणि मग ताई पण ऑफकोर्स स्वामीजींच्याकडे कितीतरी आधीच वर्ष त्या स्वामीजींना फॉलोअर्स करत होत्या त्याच्यामुळे तो आमचा दुवा ठरला ॲक्च्युली प्रश्न खूप आहेत पण वेळ कमी आहे म्हणून एक शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय वीस वर्षांचा प्रदीर्घ गाणं संन्यास आणि आता पुन्हा लोकांपुढे येणं कसं वाटतंय ते केवळ मधुवंतीचं श्रेय आहे <laughs> कारण मी तिला शेवटपर्यंत नाही म्हणत होते आणि तिने शेवटपर्यंत हट्ट सोडला नाही की ती म्हणाली नाही ताई लोकां किशोरी नाईंचं गाणं लोकांना तुमच्याकडनं ऐकायला मिळालंच पाहिजे आणि ती म्हणली तुमचं ते गाणं नाहीतर वेस्ट होतंय जसं आम्ही आनंद घेतो शिष्य लोक तसं लोकांना पण तो आनंद मिळू देत तर जसा बालहट्ट असतो तसा शिष्य हट्ट होता तर त्याच्यामुळे मी ॲक्च्युली गाय म्हणजे तिने मला न सांगता हे बुक वगैरे करून ठेवलं होतं आणि तिने मला फक्त <laughs> मेसेज केला की मी ताई हे ऑडिटोरियम बुक केलं आणि तुम्ही यायचं आहे तर त्याच्यामुळे केवळ तिच्यामुळे हे शक्य झालं आणि खरंच म्हणजे तिची अतिशय तळमळ होती तिने खूप कष्ट तिच्याबरोबर हिमांशू तू ही माझी मुलं ही मुलं तर दहा वर्ष येतात माझ्याकडे पण ह्या सगळ्यांनीच खूप कष्ट घेतले त्याच्यामुळे हे घडू शकतं मला पण एक बोलायचं आहे शिष्य म्हणून अनुभव जसं ताईंकडे मी होते की ताई गाण्याबरोबरच खाणं हे आवडतं का मधु तुला हे आवडतं सगळं ताईंसारखं विद्याताईंकडे आहे त्या आम्हाला काही खाल्ल्याशिवाय सोडत नाहीत आल्यानंतर म्हणजे त्यांच्या आधी त्या मलाच्या हाती द इतकं गुरु प्रेम आईसारखं आजीसारखं सगळे त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला इतक्या छान आहेत ताई आणि मला तेच वाटतं की हा माणसाचा स्वभाव जर आतून इतका सुंदर असेल ना तर त्यांची कलासुद्धा अप्रतिम आणि जाते आणि खरच खूप सुंदर वाटतं अगदी खरं आहे मला असं वाटतं की कुठल्याही शुभ सुरुवात आपण गण, गणपतीच्या स्थावनानं करतो ताईंनी कार्यक्रमाचा शेवट गणपतीच्या स्थवनानं केलंय म्हणजे इथून नव्या प्रवासाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही तो मोरेश्वर स्वानंदेश मोर्या असाच असाच आनंद तुमच्याकडून आम्हालाही देत राहो एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि अगदी औपचारिक कार्यक्रमाकडे वळतो आभार प्रदर्शन <laughs> सगळ्यात आधी विद्याताईंचे मनापासून आभार की त्या इथं आल्या आणि त्यांनी या स्वर आम्हाला न्हायची संधी दिली <laughs> दुसरे आभार मधुवंती बोरगावकरीचे त्याला मी टाळा नक्की वाजली <laughs> कारण गुरुला कन्व्हिन्स करणं ही अजिबात सोपी गोष्ट नसते खरंच आहे आणि तिला पण दोन छोटी बाळं आहेत तेवढं सगळं सांभाळून घर सांभाळून इतकी धावपळ ती सारखी इथे येत होती मग सारखी फोन करायची ताई तुम्हाला हे बरोबर वाटते का ते बरोबर वाटते का म्हणजे एवढं गुरुच्या बाबतीत विचार करणं आज सुद्धा साधी छोटी गोष्ट आहे तिने एक वाजता मला फोन करून दुपारी विचारलं ताई तुम्हाला भूक लागेल ना मग मी काय आणू खायला म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या गुरुशिष्यांच्या नात्यामध्ये पुढे जायला खूप उपयोगी की आपल्या गुरुजींचा एवढा विचार करणं माणूस म्हणून या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच आहेत ना तर हे तिचं खरंच कौतुक आहे प्रश्नच नाही दोन छोटी मुलं आणि शिवाय ही सुरुवातीला जी साठ मोठी मुलं ज्यांना शिकवायचं आणि मॅनेज करायचं खरंच ह्या सगळ्यातनं तिने वेळ काढलाय आणि हा कार्यक्रम घडवून आणलाय मधुवंती ताईचे आणि ज्ञानसरस्वती संगीत विद्यालयाचे <laughs> मनापासून आभार त्याच सोबत समस्त बोरगावकर कुटुंबीय ज्यांचा संबंध आणि ज्यांच्याकडे वारसा आहे खरं तर संगीताचा या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य आहे ई uh, एस बालशिक्षणाचं संस्थेचा आभार कारण त्यांनी इतका छान ऑडिटोरियम वेळेत उपलब्ध करून दिलं साऊंडचे आमचे राकेश जी <laughs> व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी जे सांभाळत आहेत ते अजय रासकर व मिलिन फडणीस आमचे दोन्ही संघतकार श्री कार्तिक स्वामी श्री लीलाधर चक्रदेव फक्त पुण्यात कार्यक्रम आहे ताईंचा असं कळल्यावर ज्यांनी एका शब्दावर किशोरी ताईंचे तानपुरे उपलब्ध करून दिले ते आमचे श्री साजितभाई मिरजकर <laughs> थिंकिंग पार्टनर ज्यांनी ॲडव्हर्टायजमेंट या कार्यक्रमाची केली आहे ते आणि ज्ञानसरस्वती संगीत विद्यालयाचे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे या कार्यक्रमासाठी तितकेच मन लावून काम करत होते आणि सर ते शेवटी सर्व रसिक शे प्रेक्षक ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम झाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सगळे आलात वेळ काढून थँक्यू सो मच मला आत्ताच ऑर्गनायझर्सकडनं कळले कर की जर ह्या कार्यक्रमाच्या विषयी रघुदादा आणि नंदिनीताईंना काय बोलायचं असेल तर मी त्यांनासुद्धा स्टेजवर अगदी दोन मिनटांसाठी बोलवतो प्लीज नमस्कार जास्त वेळ घेणार नाही पण विद्याताईंचा कार्यक्रम आहे असं ज्या क्षणी मला कळलं त्या क्षणी जो मला आनंद झाला तो अवर्णनीय आहे ते तर मी येणारच होते पण आम्ही तिघांनी मला वाटतं मी रघुदादा आणि विद्याताईंनी रोज ताईंकडे जाणं आणि तिकडनं मग आपल्या त्या कोपऱ्यावरच्या काय तो त्याला म्हणतात रे खाणं आम्ही दोघींनी कारण आम्ही दोघी लांब राहत होतो ताईंच्या घरापासून हा फार जवळ राहायचा पण काय म्हणतात त्याला होते आपण खायचो पॅटीस खायचो आम्ही दोघीजणी तर मला वाटतं अर्ध अर्ध खायचो वॉट एवर मग ती ताईंकडनं निघाल्यानंतर तिथपर्यंत आम्ही बोलणं गप्पा मारणं गाण्यावरती म्हणा किंवा काय असेल ते त्यातल्या त्यात हा मोठा मग ह्या मग मी असा आमचा एक ग्रुप होता आणि बॉन्डिंग इतकं छान होतं म्हणजे त्याला काही आज मला तेच जाणवलं की आपण सगळे फक्त ताई नाही हो ते तर आहेच पण आपल्या सगळ्यांच्या तुमच्या गाण्यातून तर ते दिसतच आहे अर्थातच रघुदादा आहे आम्ही ते न्यायचा पुढे प्रयत्न करतोय आणि विद्यातही खूप छान गायलात तुम्ही अतिशय <laughs> आनंद झाला एकत्र येऊन आपण हे आपण करूया <था>। पण <laughs> इतकं सुंदर तुम्ही मिया मल्हारामधल्या सगळ्या फ्रेजेस दाखवल्यात किंवा एक ताई आपण घरी जसं बसायचो आय I mean, मीन मला त्याची रघुदादा मला म्हणाला की त्याची आठवण आली की ताई गाताय तुम्ही गाताय मी गाते आहे रघुदादा गातो आहे असं एक एक आवर्तन गातो आहे तेजू गाते असं जे आपण म्हणत होतो आणि एकाच सुराचं आपण किती करत होतो म्हणजे साच चालला आहे मग ऋषभत चालला आहे पंचमत चालला आहे आणि कधीतरी बाबा यायचे बाबा म्हणजे ताईंचे पती आणि म्हणायचे की दोन वाजले म्हणून तेव्हा कुठेतरी आमचा दैवत लागायचा आणि मग पटकन शर्ज लावायचा आणि मग ते गाणं संपवायचं असं कित्येक दिवस चालायचं असं ताईंच्या घरी चालायचं त्या पद्धतीने तुमचं आणि ताई सुट्टी द्यायच्या ता नाहीत अठरा वर्ष दर रविवारी सुद्धा आम्हाला बोलवायच्या मी आणि नंदी नाही आम्ही कट केला, कट केला। <laughs> ताई प्लीज रविवारची सुट्टी, सुट्टी द्या, द्या। नाहीच दिली त्यांनी म्हणजे मी तर अडतच होते एक दिवस माझं नाही सांगत विषय बंद आपण दुसरं बोलूया माझी आज मुलाखत नाही आहे पण आम्ही दोघी बोलायला लागलो तर एक वेगळाच ग्रंथ ग्रंथ होईल ताईंच्यावर इतकं आमच्याकडे आहे तर विद्याताईंना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही गा मुख्य म्हणजे तुम्ही गा हवं तर मी येते आपण ये गाऊ ये पण गाऊया आपण कळलं ना आणि खूप छान गायलात मला खूप आनंद झाला खरं तर सगळंच नंदिनी बोललेली आहे त्यामुळे विशेष वेगळं काही बोलायची गरज नाही आहे नाही नाही याच्यातनं काय असतं की त्यावेळेला जे आम्ही ताईंकडे शिकत असताना ताईंची जी गायकी होती त्यावेळेला म्हणजे घरी आम्ही जसं आम्ही घरी ताईंचं संशोधनात्मक गाणं असायचं म्हणजे ज्याला म्हणतात की मेडिटेटिव्ह ज्याला म्हणतात की ताई म्हणजे तपस्याच करत आहेत असं वाटायचं पण ताईंचं घरचं गाणं वेगळं होतं आणि बाहेरचं गाणं वेगळं होतं त्याच्यात एक अगदी थिन लाईन होती पण आत्ता मला विद्याचं गाणं ऐकताना मला ते विशेष जाणवलं की ताई एक एक खोदून खोदून सूर तो सूर ह्याच्याशी कसा वाटेल त्याच्याशी कसा वाटेल ही जी काही एक स्टाईल आहे ना ती आज खरं म्हणजे तू परत गायला लागलेली आहेस तर खरंच गा पण आजकाल कोणी गातच नाही आहे अशा पद्धतीने कुणी गात नाही आहे आणि ह्या लोकांना गाईड करणं आवश्यक आहे आणि तू मुलांना खूप छान शिकवलेलं आहेस आणि असंच शिकवत राहा तू आणि याच्यातनं एक डोक्यात आलं की तुमच्या दोघींचा एक पॉडकास्ट व्हायला पाहिजे छान लोकांपर्यंत ताईंच्या आठवणी पोचल्या पाहिजेत हां म्हणजे बाकीच्या ज जी काही ताईंच्याकडे आपण घाबरत होतो चिडत होतो किंवा मान खाली घालून बसत होतो वगैरे वगैरे हे लोकांना आता कळणार कुठे हे वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आत्ता लोकांना माहीत पण नाही आहे जसं हे मशीनचं माहिती आहेत तसं त्यामुळे हे थोडं लोकांपर्यंत येऊ दे आणि खूप खूप तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही खूप उत्तम संधी एक घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने विद्या खूप खूप छान झालं अप्रतिम म्हणजे तुझी सगळी तालाची सुराची सगळी समज जी आहे ती इतकी अप्रतिम तू दाखवलीस क्या बात है। <laughs> मी मधुवंती मंगेशधरा विनंती करतो की त्यांनी नंदिनीताई आणि रघुधरांचा सत्कार करावा अगो अशुद। 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 Eh tu. Aduh, <laughs> kenapa okay. okay. dia macam अरे नाही तो नको अरे इथे लोकांना जामच हसायला येईल नाही अतिशय काही हरकत नाही नाही एक ह्याच्यात म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही मी जस्ट डोक्यातारा म्हणून सांगतोय आणि हे पटकन कुठेही डोक्यातारेशिवाय सांगितलं जाणार नाही एक गंमत म्हणून फक्त आहे का जोक आणि गंमत तर त्यावेळेला माझा हा म्हणजे असाच वेस असायचा लेंगा झब्बा आणि रोज ताईंच्याकडनं मी निघायचो ह्यांच्या संदर्भात नाही आहे तर ताईंच्याकडनं निघायचो आणि माझ्या घरी जायचो पाच सहा मिनटं मला लागायची चालत चालत घरी जायला असं रोज चाललेला आहे तेवढ्यात एक दोन एक एक तरुण मुलगा आला आणि त्याने पटकन मी माझ्या खांद्यावर नॅपकिन असं असायचं आणि नमस्कार वगैरे केला सर मला गाणं शिकायचं आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे तुम्हाला कोणी सांगितलं त्यावेळेला मी काहीच नव्हतं म्हणजे कोणीच ओळखत नव्हतं मला तर तुम्हाला कसं कळलं मी गाणं वगैरे म्हणतो हा आम्ही रोज बघतो ना तुम्ही किशोरीताईने शिकवायला येतात ते <laughs> 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 म्हणजे मी अक्षरशः उडलो तिकडे म्हटलं बाबा माझ्यासमोर बोललंच तर ठीक आहे बाहेर चार लोक तुला थवड थवडीत मारतात वा नाही ना <laughs> पण म्हणजे हे मी मी अक्षरशः उडलो म्हटलं काय लोक आपल्याकडे आपण नुसते जात असतो पण काय काय लोकांचे डोक्यात सुरू असतं आम्ही रोज बघतो ना किशोरी ताईने तुम्ही शिकवायला येता <laughs> एक एकदा ताईंकडे एक बाई आली <laughs> होती फक्त याच्यासाठी मला गळा जरा मोकळा करायचा आहे म्हणून मला तुमच्याकडे डायरेक्ट आल्या होत्या मी अजूनही सांगते आम्ही सगळे तिथे हजर होतो सगळ्यांना आठवत असेल एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या मी आता आडनाव विसरले मी दिल्लीवरनं आली आहे आणि मी आठवड्यातनं दोनदा बाय एअर येणार आहे शिकायला ताईंच्या समोर खूप मोठं चांदीचं नाणं फळं फुलं मिठाया सगळं ठेवलं त्यांनी गुरुपूजन केलं वगैरे आणि मग ताई मला वाटतं आंघोळीला गेल्या होत्या आणि आम्ही गायला बसलो होतो अजूनही मला आठवत्या आम्ही तोडी गात होतो तोडी गात होतो आणि नंतर ताई आल्या आणि मला काहीतरी म्हणले अगं विद्या अशी काय वि� तू गाती आहेस असं काहीतरी त्या रागवल्या त्या बाई म्हणल्या अहो तुम्ही एवढ्या तयार असताना त्या तुम्हाला रागवत आहेत मला तर काठीनी झोडपतील त्या बाई परत दिसल्याच नाहीत आम्हाला कोणालाही तिथपासनं त्या म्हणल्या की म्हणायचे मला शक्यच नाही ताईंच्याकडे शिकण्यामुळे तुम्ही एवढ्या त्या तुम्हाला ओरडतायत तर मला किती ओरडतील नाही नाही एक सांगतो आणि थांबूया अरे नाही नाही एक तसं नाही ते एक संगीत कला विहार म्हणून आहे ना त्याच्यामध्ये हे सगळे जोक्स आलेले आहेत त्यामुळे तसे खूप जोक्स आलेले आहेत त्याच्यात म्हणजे आत्ता मी तो सांगत नाही पण ताईंच्या संदर्भातला ताई इथे पुण्याला आमच्या घरी आल्या होत्या आम्ही त्यांना म्हटलं एक नवीन भजन मी केलं होतं ते ऐकवलं वगैरे 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 सगळं आणि त्यानंतर मग निघाले किशोरी ताई त्यांचं पाणी खाणं जे सगळं झालं आणि निघाल्यानंतर त्यांची गाडी गाडीत बसल्या आणि गाडी रिव्हर्स घेतली रिव्हर्स घेतल्यानंतर एकदम मला त्यांनी हाक मारली अरे रागे रे गे इकडे 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 आणि मग तिथे बाजूच्या बिल्डिंगमध्ये इथे सुश्राव्य गायन शिकवलं जाईल वगैरे असं बोर्ड होता <laughs> मला लगेच सांगितलं अरे इथे एवढं बाजूला गाणं असताना मुंबईला कशाला येत असतो मला मी थांबतो मला वाटतं ही मैफल अशीच रंगत जाऊ शकते पण एक तसा पण आपण कार्यक्रम करूयात वोग की इन नक्कीच नक्कीच नक्की आम्हालाही आठवतं मी मधुवंत आम्ही जेव्हा शिकत होतो ताई होतात तर काही जण सारे प शिकवाय शिकायला यायचे ताईंकडे सारे गम शिकायला यायचं आणि आम्हाला आश्चर्य वाटायचं आम्ही त्यांना खाली आलंच म्हणायचो तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे शिकताय आणि काय करताय पण खरंच आश्चर्य सांगतो की ताई त्या सगळ्यांना पण शिकवायच्या म्हणजे oh. त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या ताईंसाठी की काय असेल म्हणजे शक्ती आपण त्रस्त होतो दोन दिवसात तर ताईंची ही साथ की नाही मी तुम्हाला शिकवेन मला वाटतं खरंच त्या त्याच्यासाठी ताईंना हो सांगणार आहे विद्या ते अंधेरीवरून यायच्या बघा घरातलं सगळं करून मी ठाण्यावरून यायचं घरातलं सगळं करून ताई झोपाळ्यावर बसली <laughs> पूजा नाही काही नाही बरं का अकरा वाजता आणि <laughs> विद्या ते आल्या ना की त्या म्हणायच्या आधी आधी विद्या ते बघायच्या ताई कुठे आहेत <laughs> मग आत यायच्या मग आल्यावर ताई ताई बसल्या त्या म्हणायच्या ताई आज आपण गाऊया नको आज आपण जरा गप्पा मारूया आठवत आहे <laughs> पण ताईंनी कधीही आम्हाला विद्या नंदिने चला तंबोरे काढा एकही दिवस ताईंनी आम्हाला अशी सुट्टी दिली नाही रविवारची तर नव्हतीच पण आम्ही गेल्यानंतर विद्या ताई म्हणे मी पण म्हणायची ताई आज आपण गाऊया नको जरा गप्पा मारूया कधीही आम्हाला करून दिलं नाही आणि ज्या वेळेला म्हणजे मी स्वरमंडळ लावायचो माझं काम जे होतं मी स्वर्गाची नोकरी म्हणून जे सांगाय सांगतो नेहमी <laughs> तसं माझं जे काम होतं तंबोरा लावणं आणि स्वरमंडळ लावणं ताई यायच्या आधी तर ते स्वरमंडळ लावताना ऑलमोस्ट एटी पर्सेंट वेळा विद्या आणि नंदिनी या दोघीही तंबोऱ्यावर असायच्या आजकाल मशीन झालेलं आहे पण त्यावेळेला मशीन नसल्यामुळे ह्या दोघीही तंबोऱ्या वाजवत बसायच्या आणि माझं जे काही अर्धा तास ता स्वरमंडळ लावण्याचं असायचं अजिबात बिनशर्त कुठेही न कंटाळता त्या वाजवत होत्या म्हणून मी स्वरमंडळ चांगलं लावायला शिकलो मन की हे सर्वांचे आभार सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं हास्य हे सगळं सांगून गेलं आहे खरं तर कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो आणि पुन्हा नवीन मैफिली मैफिलीसाठी आपण भेटूयात हेही आत्ताच जाहीर करतो जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांसाठी